सर्वप्रथम पर्यावरण संवर्धनाची का गरज आहे, पर्यावरणाचं संवर्धन आपण का केलं पाहिजे आणि पर्यावरण संवर्धन करताना आपण काय केलं पाहिजे ते आपण बघूया. तर बघा, पर्यावरण संवर्धनाचे कायदे, हे जे कायदे आहे पर्यावरण संवर्धना संबंधीचे, ते सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. जसं की 1980 मध्ये वन संवर्धन कायदा होता, या कायद्यामध्ये असं नमूद केलं होतं की वनांसाठी जी जागा राखीव ठेवली आहे ती जागा इतर कुठल्याही कारणासाठी वापरू नये, ती फक्त वनांसाठी, त्या ठिकाणी फक्त झाडांसाठी किंवा इतर जे पशुपक्षी असतील त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवावी, त्यावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा कुठल्याही त्या ठिकाणी काम होणार नाही याची त्या ठिकाणी काळजी घेण्यात यावी. अशा प्रकारचा कायदा 1980 मध्ये वन संवर्धन कायदा केला होता आणि तो कायद्यामुळे त्याबद्दल कठोर शिक्षा सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा होता, त्यामध्ये देखील प्रदूषण टाळण्यासाठी ज्या उपायोजना त्या ठिकाणी केल्या होत्या, ज्या ठिकाणी प्रदूषण होत असेल, ज्या कारणामुळे प्रदूषण होत असेल अशा ठिकाणी त्या व्यक्तीला दंड ठोकावण्यात यावा असं या कायद्यात नमूद करण्यात आलं होतं. मग पर्यावरण संवर्धनाचे जे कायदे आहेत ते लोकांना माहिती व्हावे हा पहिला मुद्दा होता. त्यानंतर लहानांपासून लहान वयापासूनच मुलांना मुलांच्या मनामध्ये पर्यावरणाबद्दल माहिती, पर्यावरण म्हणजे काय नेमकं, पर्यावरणाचे आपल्याला काय फायदे आहे, पर्यावरणाबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं, जसं की त्यांना लहानपणापासून झाडे लावण्याचा छंद निर्माण करावा, तसेच सकारात्मक दृष्टिकोन पर्यावरणासंबंधित त्यांच्यामध्ये जर आपण आतापासून लहानपणापासूनच जर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला तर तुम्हाला माहितीच आहे की तुमची ही जी पिढी आहे लहान मुलांची, ती भविष्यातील तुम्ही नागरिक होणारे नागरिक आहात. अशा मुलांना लहानपणापासूनच जर पर्यावरणाचं शिक्षण देण्यात आलं तर ते नक्कीच त्या ठिकाणी पर्यावरणाची काळजी घेतील. त्यानंतर या ठिकाणी पर्यावरणाचं जर आपल्याला विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचं असेल, मुलांना सर्वांना ज्ञान द्यायचं असेल, त्याचं एक प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पर्यावरणासंबंधीच्या उपाययोजना आपण करू शकतो आणि पर्यावरणासंबंधीचं जे जनजागृती आहे ते शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या प्रकरणामध्ये तुमच्या पुस्तकात देखील त्या ठिकाणी पर्यावरण व्यवस्थापन हा त्या ठिकाणी प्रकरण टाकण्यात आलं आहे. का टाकण्यात आलं आहे? कारण तुमच्या मुलांना आतापासूनच पर्यावरणाबद्दल ज्ञान व्हावं म्हणून त्या हेतूने त्या ठिकाणी पर्यावरणाचं ज्ञान तुम्हाला लहानपणापासूनच दिलं जातं. त्यानंतर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, जर आपल्याला निसर्गाचा समतोल राखायचा असेल, आपल्याला माहिती आहे वर्षा वर्षाचे 3 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, परंतु पर्यावरणाचा जर त्या ठिकाणी निसर्गाचा जर समतोल नसला तर केव्हा एक पाऊस पडतो किती किती त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल अतिवृष्टी होते किंवा कधी कधी उन्हाळ्यात खूप ऊन पडते, हे सर्व कशामुळे होते? हे पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे होते. त्यानंतर नैसर्गिक व मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी, ज्या नैसर्गिक समस्या आता उद्भवत आहे किंवा मानवनिर्मित समस्या ज्या उद्भवत आहे त्याच्या निराकरणासाठी त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धनाची गरज आवश्यक आहे.